माझा सांगाती काना पुरे रे बाबा पुरे आता असू अरे पुरे सांगतोय तर भाऊजी हे बघा तसंही तो माझा हक्क आहे मी लहानपणापासून बघत आली ना मामांची वारी वरून आले की सासूबाई असच पाहिजे पुंद्याच्या उनून पाणी घेऊन तुम्ही बास करा बघू पण वहिनी तेव्हा आमची आई वारीला नाही जायची आम्ही मुलं आणि हे राहू हे तिचं पंढरपूर असाय नाही का दादा त्यामुळे ते आबांच करायचं आता तसं नाहीये ना तुम्ही सुद्धा वारीला पायीच गेला होता की तुमचे पाय दुखत नसतील माझे नाही हो दुखत तुम्ही उठा बघू आता बुवा बहिणाला सोडायला जसं मुलांना पाठवलं ना सोबत तसं आता काना भाऊजींना सोडायला तुम्हाला जावं लागतंय ते काय तीन तीन ब्राह्मण एकत्र म्हणजे माझ्याकडून एखाद्या काय चूक झाली की काय काय आहे सकाळी सकाळी माझ्याकडे कशाला आलात तुमच्या गावात कुलकर्णी कुठे राहतात ते विचारायला आलोय सांगायचं नसेल तर नका सांगू फडकायला काय झालं कुलकर्णी कशासाठी हवे आहेत तुम्हाला तक्रार करायची आहे पंचायत बोलवा ना होऊनच जाऊ दे मी स्पष्ट सांगेन मी काहीही केलेले नाही अहो तुम्हाला कोण बोलतंय तुमच्या तुकोबांनी आमच्या गावात येऊन ती फेरं केलीत ना त्याबद्दल तक्रार नोंदवायची आहे त्यांची तक्रार आहे काय 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 अहो गावात त्यांना चांगला कीर्तनाचा मान दिला तर यांना सगळीकडे भ्रष्टाचार हवा सगळ्या जाती जमातींना एकत्र आणायचं आहे समाजाची पूर्ती वाट लावायची आहे मग तक्रार नको करायला नाहीतर असंच हे प्रस्थ उगाच वाढत राहील त्यांची तक्रार ना पंचायती आधी कुठे करायची ते मी तुम्हाला सांगतो कशाला मीच घेऊन जातो चला या 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 स्वामी 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 अहो चला 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 लवकर खाली चला अहो तुमचा होरा अगदी तंतोतंत खरा ठरला आम्ही म्हंटले नव्हते येणार म्हणून कोण आलाय कोण कृष्णा शास्त्री अरे